size comparison. विषय झालाय सर, माणसं काय एवढी बघतात, हाती है बे वो खाना पीना सब हाती की जैसे ही लगता है उसको. नमस्कार मंडळी, मी अवधू अरुण पाटील म्हणजेच तुमचा मिस्टर ट्रॅव्हलर स्वागत करत आहे कनावे फ्रेश व्हिडिओमध्ये. आज पलूसला आलतो, एक लग्न होतं त्यासाठी आलतो आणि एक स्पेशल व्यक्तीची गाठ घ्यायची होती त्याच्यासाठी पण आलतो. आमचे एक रायडर फ्रेंड आहेत, त्यांची आता गाठ घ्यायला चाललो आहे. मी आणि अभिभाव आत्ता एका गाडीवर आहे आणि आदाबाई पुढं गाडीवर आहे दुसऱ्या. आपली जेरी जरा हॉस्पिटलमध्ये आहे म्हणजे झाल्या तयार जेरी, आता फक्त घेऊन यायचं आहे जेरीला रिटर्न. डेस्टिनेशनला आलो सर, आल्यात जळ करत. तर मंडळी आज आलो आहे आम्ही कुंडल येथे. एक आपल्या रायडिंग कम्युनिटीमधले इन्स्पिरेशन पर्सन, त्यांना आम्ही आज भेटायला आलो आहे कुंडल येथे. त्यांचं नाव आहे अंकुश धनवे आणि त्यांनी ए व्ही वडापावचे मालक आहेत ते. हां, आणि त्यांनी जस्ट आता त्यांचा ए व्ही वडापाव ट्रेडमार्क केला आहे. त्यांनी हारे डेव्हिडसन स्ट्रीट 750 ओन करतात. त्यांच्याबरोबर आता आपण संवाद साधणार आहे, तर जाणून घेऊया त्यांची काय स्टोरी आहे आणि कसं कसं त्यांनी पूर्ण बिल्ड केलं सगळं. स्ट्रीट 750. त्यांच्याशी आता बोलणं होणार आहे आपलं. जरा आधी भाई त्यांची मुलाखत घेतली, आज इन्स्पिरेशन घेऊया. हां, त्यांच्याकडून इन्स्पिरेशन घेऊया. काय मत आहे अभिभाव, काय सगळेजण आपले व्लॉग बघतात खरं, सबस्क्राईब करत नाही, त्याच्याबद्दल जरा सांगा. तुम्ही काय आले, माणसांना नुसती बघण्याची मजा आहे. आता सबस्क्राईब करा, फ्री सबस्क्राईब करायचं ते त्यांना कळलं पाहिजे. सबस्क्राईब केल्याशिवाय त्यांना नवीन व्हिडिओ आलेला समजणार नाही. सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की नवीन व्हिडिओ कधी टाकतोय, काय करतोय आम्ही, आमचं काय चालू आहे. टीम ट्रॅव्हलिंगचरच आपली. गाड्या कुठल्या कुठल्या येतात, गाड्या आपल्या व्लॉगमध्ये कुठल्या कुठल्या दिसतात, हे अनेक 883 हार्ले डेव्हिडसनचे हे आदिभाई घेऊन आलेत आज. काय तर नवीन फायरिंग जरा दाखवा आदिभाईचं अनेकदा. रेव करायची पण गरज नाही. तर आज आलोय कुंडलमध्ये, कुंडलमध्ये अंकुश भाऊंची भेट घ्यायला आलोय. अंकुश भाऊंबद्दल माहिती थोडी घेणार आहे या व्लॉगमध्ये, तर पूर्ण शेवटपर्यंत ब्लॉग बघा. अंकुश दादा बोला. पहिल्यांदा विचारतो, तुम्हाला या म्हणजे रायडिंग क्षेत्रात तुम्हाला आवड कशी काय निर्माण झाली? रायडिंग क्षेत्रात म्हणजे मी गड किल्ले पहिले फिरत होतो. मग ज्यावेळी मी सुरुवात केली त्यावेळेस पल्सर घेऊन केले, पल्सरवरून बालाजी केला, तिथून अशी आवड लागली रायडिंगची, तिथून चालूच आहे. कोणत्या कोणत्या याच्यापूर्वी तुम्ही बाईक म्हणतो? बाईक म्हटलं तर आता हे तशी 9वी बाईक आहे माझी. सुरुवात पल्सर घेतलेली होती, RX 100 झाली. पल्सर म्हणजे सगळ्यांची पहिली म्हणजे लहानपणीची ड्रीम बाईक असायची आपली. पल्सर म्हणजे भरपूर मोठी वाटायची त्यावेळी. बरं, पल्सर नंतर RX 100 घेतले. बरं, RX 100 पुन्हा
ते जरा जास्त हे व्हायला लागलं लांबचा रनिंग प्रॉब्लेम, मग ते चेंज करून पुन्हा करिज्मा घेतले. बर, माझ्या गाड्या चेंज करत करिज्मा हरून पाहिजे. बर, आता हार्ले डेव्हिडसन नाही. आता तुम्ही बिझनेस ओन करताय. बरोबर, तुमचा बिझनेस रन करताय, तीन शाखा तुमच्या आहेत कुंडलमध्ये. मग बिझनेस, घर आणि रायडिंग हे कसं काय मॅनेज करताय तुम्ही? रायडिंग म्हटलं तर कसं, रायडिंगला पहिला ऑप्शन मी रायडिंगला जास्त वेळ देतो. काय जर झालं तर मॅनेज कामगार करून घरी काय पण सांगून एखाद्या वेळेस खोटं पण सांगतो, पण पहिलं रायडिंगची फॅशन जपतो मी. म्हणजे नाच पाहिजे थोडं, नाच पाहिजे थोडक्यात. नाच असेल तर सर्व होईल. एखाद्याकडे पैसा आहे तरी पण ते जाऊ शकत नाही, पण आपल्याला नाद आहे त्यामुळे पैसा ऑटोमॅटिक उपलब्ध होतो. म्हणजे एखाद्या गोष्टीत तुम्हाला जर नाद असला तर तुम्ही काय पण करून त्याच्यासाठी टाइम काढताय किंवा कसं पण मॅनेज करताय तुम्ही त्याबरोबर, कसं पण मॅनेज होऊ शकतंय ते. होऊ शकते. आतापर्यंत तुम्ही केलेली एखादी मेमोरेबल राईड त्याबद्दल थोडं सांगा. लेह लडाख झाली 2018 बर. आणि राईड म्हणजे कसं, आता आम्ही आता राईडला म्हणजे गाडी अशी मोठी पाहिजे असं पण काही नाही, 150 cc पण लेह लडाख बाईक राईड झाली आमचे 2018 केले. ते एकदम म्हणजे असा भारी प्रवास होता, 5 दिवस प्रवास होता तो. तुम्ही सिंगल गेलेला? हो, सिंगल गेलो होतो. सिंगल अरुणभाईवरून लेह लडाख, लेह लडाख आणि रिटर्न कुंडल, कुंडल ते लेह लडाख, रिटर्न कुंडल. सिंगल लेह लडाख ऑन प्रॉपर स्पोर्ट्स बाईक. काय काय जणांकडे प्रॉपर सगळी बाईक असली तरी ते फेल होत्यात म्हणजे लडाख करायला, पण तुम्ही सिंगल गेला. कसा अनुभव कसा होता तिथं? अनुभव मस्त होता, कारण की आम्ही 4 वर्ष प्लॅन करत होतो, तो 2018 सक्सेस झाला आमचा. असं तुम्हाला सिंगल फिरायसाठी आवड आहे का की तुम्हाला ग्रुपमध्ये नको असते सिंगल? आपलं सिंगल फायदा काय होतोय गेल्याला, आपण दिवसाला आता समजा टार्गेट ठेवलं 800 किलोमीटर 900 किलोमीटर, तर तेवढं सिंगल असले तर तेवढी राईड होऊ शकते. हां बरोबर. पार्टनर आला, दुसऱ्या बाईक आल्या तर थोडा प्रॉब्लेम येतो. बरोबर, त्यांच्या याच्यानुसार मग आपण त्यांच्यानुसार सगळं, त्यांना कंटाळा आला तर आपण थांबावं असं होतं. हां, याच्याबद्दल मी बालाजी 12 तासात 1000 किलोमीटर मारले, 11.5 तासात. संध्याकाळी 6:30 निघलो, 6:30 तिरुपती बालाजी 1001 किलोमीटर भरते पेट्रोलने. 11 म्हणजे 12 तासात तुम्ही 1000 किलोमीटर गेलो. त्यात पण 2 तास माझं जेवण खायला 1 तास गेला आणि पेट्रोल 5 टक्के आणि पेट्रोल फिल केला. म्हणजे बाकी काय स्टॉप्स जास्त नाही? नाही, फक्त 225 पेट्रोल टाकायचं स्टॉप आणि पूर्ण नाईट राईड. प्रेफरन्स कसं असतोय, डे राईडला असतोय का नाईट राईडला? नाईट राईडला जास्त. लाईटचा काय प्रॉब्लेम? लाईटचा काही प्रॉब्लेम नाही, कारण ते सवय लागून गेली आणि रनिंग चांगलं उरकतं. आणि बिझनेस असल्यामुळे मला एक रात्र वापरायला लावली म्हणजे दुसरा दिवस कमी, म्हणजे मला सुट्टे कमी पडतील असा प्लॅन, त्यासाठी मी नाईटच करतो. म्हणजे सगळा बिझनेस आवरून पण हां जाऊ शकतो. संध्याकाळी बिझनेस 9 बंद केला, 9:30 जरी निघलो तरी सकाळपर्यंत सगळे म्हणजे पोचतोय आपण जिथं जायचं तिथं, असं नियोजन असतं. तुमच्या बिझनेसबद्दल थोडक्यात सांगायला गेलं तर, कधी स्टार्ट केला बिझनेस तुम्ही? 2008 केला, 25 ऑक्टोबर. 25 ऑक्टोबर 2008 हो. रजिस्टर आहे आपला, आपल्या बाहेर टोटली 13 शाखा आहेत वडापोया नावानं. 13 शाखा म्हणजे इथं कुंडलमध्ये आपले आहेत 3 आहेत आणि बाहेर सुद्धा दिलेत मित्रांना, फ्रँचायसी मॉडेल पद्धतीने दिले. आता तुम्ही 750 ओन करताय, मग त्याबद्दल थोडक्यात म्हणजे कशी बाईक वाटते तुम्हाला? बाईक भारी आहे एकदम, म्हणजे असं पण ऑफ रोडिंगला गाडी जरा थोडा त्रास देते, पण डांबरी असेल ना म्हणजे क्रुझर बाईक आहे, रनिंग कंटाळा येत नाही. आता ही बाईक घेतलं तुम्ही हार्ले डेव्हिडसन, ही बाईक तुम्हाला म्हणजे ही बाईक घ्यायचं असं कसं तुमच्या डोक्यात आलं? म्हणजे मला कमी वेळेत, म्हणजे माझं असं कसं, गड किल्ले जास्त मी फिरतो, मग मला कमी वेळेत गड किल्ले बघून एक दिवस सुट्टी घेऊन लगेच यायचं असते, मग गाडी तर मोठी पाहिजे आहे. मग त्या ह्यानं मग माझ्या डोक्यात बेनेली होती 300, पण जरा चेंज होत गाडी राईड मारल्यानंतर आवडली मला, म्हणजे फायनल केले हार्ले डेव्हिडसन आणि भारी वाटतं, कंटाळा येत नाही. मस्त आहे आणि आवाज पण एकदम भारी, त्यामुळं राईडचा फील येतो जाय तिथं एकदम असं म्हणजे छाप पडते. आम्ही तर आत्तापर्यंत तुम्ही किती गड किल्ले? आत्तापर्यंत 110 गड किल्ले करलो मी टोटल. त्यात रायगड माझा 53 वेळा रायगड झाला आहे. 53 वेळा 1 वेळा रायगड झाला आहे फक्त रायगड, आणि बाकीचे गड किल्ले टोटली 110+ झाले. बरं बरं, मग तुम्ही आत्तापर्यंत जे गड फिरलाय त्यातला तुमचं सगळ्यात आवडता गड? रायगडला जास्त आहे. रायगड हो, म्हणजे रायगडशी ना सुरुवात आपण रायगडपासूनच केली स्टार्टिंग गड किल्ले बघायला. समोर रायगडवर असं एक वेगळंच, कोण जरी आत्ता तुम्ही जरी बोलला अंकुश रायगड जायचा आहे तरी मी एका पायावर तयार होतो सगळं बंद करून रायगडला. हा ब्लॉग मी इथंच एंड करतो, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत कीप रायडिंग, कीप स्माइलिंग.